भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने शरद पवार के पद पर अब आगे कौन आसीन होगा इसे लेकर कुछ खास प्रतिक्रिया नहीं दी है। उनका कहना है कि अब कौन उनका पदभार संभालता है इसमें हम क्या ही बोल सकते हैं, यह भूमिका उनके ही पक्ष की है। कोरोना प्रधान असल्यामुळे घेतला होता राष्ट्रवादी आम्हाला कोणतीच कल्पना नसल्याचं शरद पवार यांनी त्या पुस्तकात उल्लेख केलेला आहे। एकूण जे आरोप सुरुवातीला होत होते त्यानंतर पवारांचा हा खुलासा धक्कादायक आहे। नाही, मी काही पुस्तक अजून वाचलं नाही आहे। आपण सांगता त्याप्रमाणे जर शरद पवार साहेबांनी काही टिप्पणी केली असेल त्याचं संपूर्ण माहिती अजितदादाला आहे। अजितदादा या सर्व बाबीचं उत्तर देतील, नाही त्याचं उत्तर कोण देऊ शकतं? ते अजितदादा देऊ शकतं ना। शेवटी अजितदादाला विचारलं पाहिजे की काय खरं आहे काय खोटं आहे, आम्ही काय उत्तर देणार? कारण शेवटी शरद पवार साहेब म्हणतात आहे, त्यांची भूमिका मांडतात आहे। देवेंद्रजींनी मागच्या वेळेस त्यांची भूमिका मांडली, अजितदादांनी म्हटलं मी त्या विषयावर बोलायला तयार नाही। मला वाटतं की त्यांचा पारिवारिक प्रश्न आहे किंवा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे। आणि शरद पवार साहेबाचं पुस्तक मी वाचलं नाही आहे, त्यामुळं त्या पुस्तकामध्ये काही जर आलं असेल तर त्याचं उत्तर मला वाटतं अजितदादा देतील। नाही, भाजपाने शेवटी उत्तर दिलं आहे ना। देवेंद्रजींनी कितीतरी वेळा त्या पहाटेच्या शपथविधी किंवा सकाळची शपथविधी, पहाटेची म्हणण्यापेक्षा सकाळी 8 वाजताची या शपथविधीबद्दल त्यांनी सांगितलंच आहे। मला वाटतं वारंवार त्या विषयात बोलून काही आता पास्ट जो काळ होऊन गेला तर भविष्यात काय याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे। नाही, भाजपाची काय अशाला भूमिका राहील? पवार साहेबांनी काय मांडलं त्यांनी मांडलं, आम्ही जे मांडलं ते मांडलं, अजितदादांनी जे मांडलं ते मांडलं, आता पक्षाची भूमिका याच्यात काय राहू शकतं? भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने नीति के अंदाज में आगामी चुनाव में उद्धव ठाकरे की छोटी सेना को देख लेने की बात कही है। ये खोटा बोलता था, यांनी प्रभाग रचना चुकीचा केल्या, यांनी परस्परच जनसंख्या वाढवली, यांनी 2011 जनसंख्येप्रमाणे जोपर्यंत 2021 जनसंख्या येत नाही तोपर्यंत तुम्हाला वाढवायचा अधिकार नव्हता। तुम्ही चुकीच्या पद्धतीने वाट वाढवले, तुम्ही चुकीच्या पद्धतीने जनगणनेची वाट न बघता जनगणनेची संख्या वाढवली, तुम्ही सारा चुकीचं केलं, खोटं केलं सरकार असताना। आणि खोटं केल्यावर नवीन सरकारने जेव्हा नियमाप्रमाणे काम केलं तेव्हा तुम्ही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या किंवा महाराष्ट्राच्या नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषदच्या निवडणुका या जर कुणामुळे उशीर होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात गेल्यामुळे उशीर होतो आहे। खोटारडेपणा सोडा, उद्या निवडणूक लागली तरी चालतं, उद्धवजी पाहूनच घेतो आम्ही तुम्हाला, निवडणूक लागू द्या, आम्ही बघतो आहे लवकर सुप्रीम कोर्टाची वाट, आम्ही बघतो हायकोर्टाची वाट, एकदा निकालला का बघूनच घेऊ, आम्ही तुमची क्षमता बघूनच घेऊ। तुमची किंचित सेना शून्य नाही केली ना, काहीच केलं नाही।